या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत आमच्या सगळ्यात आवडीचे गोव्यातले तीन एकदम हटके आणि युनिक होमस्टेज जे तुम्हाला पूर्णपणे वेगळा अनुभव देतील या होमस्टेजची खासियत काय तिथे कसं जायचं आणि मुख्य म्हणजे खर्च किती याची सविस्तर माहिती आम्ही व्हिडिओच्या शेवटी देऊच त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि बायदवे चॅनलवर नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा यार तुमचे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही गोवा म्हणलं की लोकांच्या डोळ्यासमोर येतो तो, तो म्हणजे मस्त समुद्रकिनारा कूल कॅफेज रिसॉर्ट्स आणि हिप्पी कल्चर पण या सगळ्या लॅव्हिच रिसॉर्टमध्ये असंख्य सोयीसुविधा असूनसुद्धा एकाच प्रकारचा अनुभव येतो असं आम्हाला वाटलं त्यामुळे कुठेही गेल्यावर रिसॉर्टमध्ये किंवा हॉटेलमध्ये न राहता तिथल्या स्थानिक माणसांकडे म्हणजेच होमस्टेजमध्ये राहणं आम्ही पसंत करतो छोट्या गावांमध्ये जंगलात राहणाऱ्या अस्सल गोवेकरांकडे खूपच वेगळ्या पद्धतीचा गोवा अनुभवायला मिळतो तर आमच्या आवडीच्या तीन होमस्टेजपैकी पहिला आहे तनशिकर स्पाइस फार्म जे पूर्णपणे जंगलात वसलेलं आहे साऊथ गोव्यातला पालोलेम किंवा पाळोळे हा खूप प्रसिद्ध बीच तर या पालोलेम पासून बावीस किलोमीटर आत थेट जंगलात नेत्रावली नावाचं गाव आणि अभयारण्य आहे तिथे तनशिकर स्पाइस फार्म आहे पालल्यांपासून तुम्ही टू व्हीलर रेंटवर घेऊन जाऊ शकता किंवा स्वतःची गाडी असेल तर उत्तमच पण हा बावीस किलोमीटरचा रस्ता म्हणजे एक प्रकारची जंगल सफारीच आहे एकदम किर्र घनदाट जंगलातनं हा रस्ता जातो त्यामुळे इथे ड्राईव्ह करायची मजाच वेगळी शक्यतो हळूजा म्हणजे चितळ मोर किंवा रानगव्याचं दर्शनही होऊ शकतं ठिकठिकाणी चेकपोस्ट आहेत त्यामुळे हा रस्ता एकदम सेफ आणि मुख्य म्हणजे एकदम मख्खन पालोलेम पासून पाऊंड तासात तन्चीकर स्पाइस फार्मला पोहोचत अगदी नावाप्रमाणेच मसाल्यांच्या आणि नारळ पोफळीच्या गर्द झाडीत हा होमस्टे आहे सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे संपूर्ण प्लांटेशन स्वतः दाखवतात आणि प्रत्येक झाडाची त्यामागे असणाऱ्या विज्ञानाची माहिती खूपच इंटरेस्टिंग पद्धतीने देतात जर जास्त खाली जायफळ किंवा पाच सहा एका वेळी माणूस मारू शकतो म्हणून हे पहिल्यापासून अशी सवय करून ठेवले न खायची आपण काही प्रमाणात खातो पण ते खूप कमी, कमी। पण पूर्ण जायपत्री जे वापरले जाते पुलाव बिर्यामध्ये ते काढून ठेवतो आपण बाजूला फक्त फ्लेवर साठी जसं तसं तुम्हाला डायरी असेल हे तुम्ही जायफळ घेतलं तर तुमचं डायरी स्टॉप होईल तुम्हाला झोप नाही येणार बॉडी इज आपली बॉडी जिथे पाहिजे तिथे घेते आणि बॉडी इज स्मार्ट रात्री झोपताना घेतलं तर तुम्हाला मस्त झोप येईल म्हणून हे श्रीखंड बासुंदी पुरणपोळी घालतात कारण कुठलीही स्वीट गोष्ट इज व्हेरी हेवी टू डायजेस्ट जर ते खाल्ल्यानंतर नॅप नाही घेतली तर, ना तर फूड विल टर्न इन टू फॅट नॉट टू एनर्जी कारण आपण काम करायला लागलो की सगळा ब्लड फ्लो कामाबरोबर जातो फूड डायजेस्ट होत नाही आणि म्हणून जायफळ प्रत्येक स्वीट डिशमध्ये घातले जर तुम्हाला झोप घ्यायचीच असेल जायफळ हेल्प करेल न्यूट्रिशियस व्हॅल्यूज ऑफ यूजिंग म्हणजे वेगळे वेगळे मसाले जे आपल्या जेवणात वापरायची जे पद्धत आहे त्याच्या मागे खूप चांगले रिझन्स आहेत फक्त मसाल्याच्याच झाडांची नाही तर निसर्गाची चमत्कारिक इकोसिस्टीमच आपल्याला तनशिकर उलगडून सांगतात सो so, हे नारळाचे झाड तुमच्या एका नारळाच्या झाडाशी पुण्यात पण कनेक्शन करू शकतो so, जंगलामध्ये सगळी झाड हेल्दी असतात कारण एकमेकांची तेच केअर घेतात आणि ते केअर मायसिलियमच्या थ्रू घेतली जातात तिकडे कनेक्टिव्ह कनेक्टिव हो, कनेक्ट होऊ शकत नेटवर्किंग निसर्ग नियमांसहित स्वयंचलित स्वयं नियंत्रित नैसर्गिक पद्धतशीर दिव्य व्यवस्था म्हणजे परमेश्वर या सद्गुरू वामनराव पै यांच्या ईश्वराबद्दल असणाऱ्या व्याख्येची अनुभूतीच इथे येते घर घरही माती आणि शेणाने बनवलेलं दोनशे वर्ष जुनं इथे राहण्यासाठी असणारी कॉटेज ही मातीचीच त्यामुळे गोव्यात असूनही नैसर्गिक एअर एकदम सगळ्या नेचर सगळी माहिती घेतल्यानंतर आता द मोस्ट थिंग इतकी भूक लागली आहे आणि इतकं सात्विक आणि सुंदर आणि इतकं नैसर्गिक असं यांच्याच इथे जे जे उगवतं त्याच्यापासून त्या त्या वस्तूंपासून बनवलेलं असं सुंदर असं जेवण करणार आहे म्हणतात उर्द मेथी गोव्यातली hmm. स्पेशल आहे त्याच्या आंबट एक फ्रट फळ असतं ते टेस्टसाठी हो hmm. पण शकता पण टेस्टसाठी hmm. उड्डाच्या डाळी पासून बनवलेले आंबटे okay. हे hey, अननास अननस अननापासून बनवणार ह्याला मी करमट म्हणतो करमट म्हणजे hmm. स्वीट सर, स्वीट डिश टाईप स्वीट नाही एक सॅलड टाईप सॅलड टाईप ओके ही चवळ्यांची भाजी सगळं मातीच्या भांड्यामध्ये बनवलेलं आहे ना काही गोष्टी बनवून मग ह्याच्यात घेतलं पण त्याच्यामुळे त्याची खरी चव तशीच राहते ही रस भाजी आहे का हो, रसभाजी ओके okay. रंगावरूनच आता <laughs> भूक लागायला लागली माझा पक्षी झाला <laughs> वा त्यामध्ये नॅचरल व्हॅनिला हे घातलंय ना शेंगा क्या बात त्याला सोजी म्हणतो ओके ओके आणि आमचा दुसरा आवडीचा होमस्टे म्हणजे थेट नॉर्थ गोव्यातला मांडवी नदीच्या बॅकवॉटर काठी बारडेज इथं तो म्हणजे ओलायलिम बॅकयार्ड पणजीपासून हा होमस्टे अकरा किलोमीटर तर म्हापशापासून आठ किलोमीटर अंतरावरती आहे ही ना गोव्याची एक वेगळीच बाजू आहे सगळ्यात प्लस पॉइंट म्हणजे थेट नदीकाठी असलेला यांचा मोठा स्विमिंग पूल जिथे तुम्हाला आपूनच भगवाने टाइपचा फील येतो दूर दूरपर्यंत कोणीही पर्यटक किंवा कसलीही गर्दी तुम्हाला इथे दिसणार नाही हे ठिकाण म्हणजे एकदम निवांत आणि शांत खूप स्वच्छ नदी आणि त्यांचे स्वतःचे राफ्ट इथे उपलब्ध आहेत स्विमिंग करून जर तुमचं मन भरलं नाही तर हवं तितकं राफ्टिंग या बॅकवॉटरमध्ये तुम्ही करू शकता तुमच्या रूमच्याच दरामध्ये अनलिमिटेड राफ्टिंग इथे इन्क्लूड आहे पोट भरून राफ्टिंग करू शकता आणि त्यात जर तुम्ही पावसाळ्यात या ठिकाणी गेलात तर हे ठिकाण म्हणजे थेट स्वर्गच त्यामुळे ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये जाण्यासाठी हे ठिकाण अगदीच परफेक्ट इथले रूम सुद्धा खूप युनिक पद्धतीने डिझाईन केलेत थेट नारळ पोफळी आणि केळीच्या वनातच लाकडी कॉटेज आणि आतमध्ये चिराचे खडक तसेच्या तसे ठेवलेत त्यामुळे एखाद्या गुहेत राहिल्याचा फील तुम्हाला इथे येतो आणि त्याला लागूनच मस्त लाकडी बाल्कनी जिथे तुम्ही तासन तास एक कॉफीचा मग घेऊन बसू शकता मध्ये राहण्याचा खर्च व्हिडिओच्या शेवटी सांगूस त्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहेच आमचा तिसरा आवडीचा स्टे म्हणजे अल्डोना येथील साडेतीनशे ते चारशे वर्ष जुना पोर्तुगीज बंगला म्हणजेच कॅन्सिओ हाऊस हे ठिकाण अल्डोना बार्डेज नॉर्थ गोवा इथेच आहे इथे राहिल्यावर तुम्हाला थेट म्युझियममध्येच राहिल्याचा फील येईल एकदम जुना पोर्तुगीज बंगला एकदम जुना पोर्तुगीज बंगला अगदी त्यांनी तसाच जतन करून ठेवलाय त्यामुळे एकदम ऑथेंटिक गोवन एक्सपिरियन्स तुम्हाला इथे नक्कीच येऊ शकतो आता वेळ झाली आहे या तीनही होमस्टेचा राहण्याचा खर्च सांगण्याची तनशिकर फार्ममध्ये तुम्ही डे ट्रिप पण करू शकता ज्यामध्ये वेलकम ड्रिंक स्पाइस प्लांटेशनची गायडेड टूर आणि नंतर त्याच फार्म मध्ये मस्त जेवण असं हे डे टूर पॅकेज सातशे रुपये पर हेड तेच जर तुम्हाला राहायचं असेल तर एका दिवसाचं पॅकेज ज्यामध्ये रात्रीचं जेवण ब्रेकफास्ट दुपारचं जेवण आणि राहणं हे सगळं तीन हजार रुपये पर हेडपासून पुढे ओलायलिममध्ये एका कॉटेजचं भाडं ऑफ सीझनमध्ये साडेपाच हजार रुपये आणि सीझनमध्ये साडेसहा हजार रुपये या भाड्यामध्ये दोन जणांचा राहण्याचा आणि ब्रेकफास्टचा समावेश आहे तर कॅन्सिओ होमस्टेमध्ये दोन हजार रुपये प्रत्येकीपासून पुढे ज्यामध्ये फक्त राहणं आणि ब्रेकफास्ट इन्क्लूड आहे जेवणाचे वेगळे या तीनही होमस्टेची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही त्यांना थेट संपर्क साधू शकता बरं ते तुमच्याकडे जर असे युनिक स्टे असतील तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा तिथे पण आम्ही नक्कीच भेट देऊ गोव्यातली इंटरेस्टिंग हॉस्टेल्स कुठली या विषयावर व्हिडिओ घेऊन यायचा माझा प्लॅन आहे तुम्हाला जर या विषयावरती व्हिडिओ आवडणार असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा त्याच्यावरती मी पुढच्या आठवड्यात व्हिडिओ घेऊन येईल ट्रॅव्हलचे आणि फूडचे नवनवीन विषय घेऊन दर बुधवारी आम्ही येऊच तोपर्यंत हॅपी जर्नी आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सुकिर्त जी